अकराच्या सुमाराला मी माझ्या रूममध्ये माझं माझं आपलं नेहमीचं वाचन लेखन याच उद्योगात होते आणि ती एकदम मला दारातून खूप ओरडून ओरडून बोलायला लागली. मी खाली मान घातली की ती म्हणते नाही नाही ए तुला बोलते ग ए तुला बोलते ग फार तू माजलीस फार तुला आता बघूनच घेईन तुझं चांगलं वाटोळं करीन आता सोडणार नाही मी तुला असं वाटतं तसं बघेन किडे पडतील तुझ्या असं काय पण सगळं हे सगळीकडे तूच बांधलं नव्हतेस असं काय काहीतरी म्हणायला लागली. मग त्याच्यात काय झालं तर ते हे जे आमच्या बिल्डिंगच्या दारात ते एका माणसानं ते हे लावलं होतं ती टपरी लावली ती टपरी लावली तर नेमका माझा मुलगा गेला आणि मग तर आपल्याला टपरी लावली तिथंच ते ह्याला आहे ना अगदी सेंटरला त्यामुळे याचा पोलीस उभाच होता तिथं ट्रॅफिकचा त्याने बघितलं की अरे खरंच नव्हतं हे. मग त्यांनी पोलीस ठाण्याला कळवलं की तर ते टपरी नव्हती आणि मग ते लोक आले त्यांनाच कळवल्यामुळे ते लोक आले त्या लोकांनी ते सगळं गोळा केलं तो माणूस आला आणि मग मग नंतर त्याचे लोक पण आले पाहिजे कशाला ते कंप्लेंट करतो ती माणसं चांगली ती किती कधीच त्यांनी काही काही केलेलं नाही पण तो काही आहे त्यांनी कुणातरी फोन लावायचं वाटतं आणि मग त्यांनी ते काय नंतर मग त्यांनी ॲट्रॉसिटीज दाखल केली. आता मला अशी शंका लागली की हे आमच्या मागं लागलेच असतात प्रत्येक निवडणुकीत तर एखाद्या विधानवेनीच केले असेल सारखं आम्हाला अडचणीत आणता येतात आमची पंचायत समितीच पळवली आता सगळं म्हणजे प्रत्येक वेळेला आम्हाला कुठल्याही इलेक्शनमध्ये जर सपोर्ट नाही आहे आत्तासुद्धा त्यांनीच केलं असेल असं मला वाटलं की कुठं त्रास आपल्या मुलाला व्हायला नको म्हणून मी सगळ्यांना सांगते की बाबा त्याचं संरक्षण करा त्याचं असं का करत असतील असं वाटतं तुम्हाला. आता काय माहिती त्यांना उगीच्या उगीच पहिल्यापासूनच तसे करतात ते अजून मला आठवत नाही की त्यांच्याकडून आम्हाला कधी 5 रुपयेसुद्धा मिळाले कधी त्यांच्याकडून आम्हाला 5 रुपयाची अपेक्षा नाही की जा बाबा माहेर पैसे घेऊन जा कधीच नाही. घरात कोणच नाही ते ॲट्रॉसिटी घातली ते मुलगा गेला पळून माझ्या जवळ कोण आहे मग आणि कोणी नसले ना बघूनच ती बोलणार ना कोणी असलं की मग माझं काहीतरी संरक्षण होतंय मग मला वाटते तशी बोलायला मग म्हटलं ना आता आपण कंप्लेनच करावी उद्या काय आपल्याला अंगावर घातलं तर काय करायचं वाटोळं करेन मारलं गेलं आपल्याला तर आपल्याला भीती वाटायला लागली मला. तुमच्या मुलावर ॲट्रॉसिटी का दाखल केली असं तुम्हाला सासरेच का ॲट्रॉसिटी दाखल करतील जावं ॲट्रॉसिटी का दाखल केलं कुठेतरी अडकून ठेवायचं कारण काय असावं असं काय पॉलिटिकल त्यांना काही करू नये बसावं आहे कुठेतरी अडकून हे त्यांचे जावईच आहेत ना जावई मला वाईट वाटतं मग मी पहिल्यांदा लग्न का ठरवायला मी कशासाठी लग्न करायला तयार झाले हे मला वाटलं मोठा माणूस आहे आपल्या मुलाला सपोर्ट होईल आपल्या साहेब नाही आहेत आपल्याला मदत होईल पाठच्या भावासारखं आपल्याला मदत करेल त्या सद्भावनेनं मी ते केलं ते बघायला आल्यावरसुद्धा मी माझ्या मुलांनी त्याला तुम्ही राजकारणात मदत कराल ना आम्हाला तर मी गडबडीनं म्हटलं अरे का करा नाही ते तुझे सासरे होणार का नाही मदत करणार पण कुठं काय हो पहिल्यापासून नाहीच उगच आता तुम्ही आता काय उगच असं विचारून करू नका तुम्हाला सगळ्यांचे स्वभाव माहिती आहे. दुसरं असं त्यामध्ये की कुठल्याही सासऱ्याला आपला जवळ मोठा झालेला पाहायला आवडतो की ह्यांना का नको त्यांना काही हेतू वेगळा आहे का त्यांच्या मनात तर त्यांना काय म्हणतात ते माहिती आहे तुम्हाला तसले माणसं मला समजत नाही तसल्या लोकांचा अर्थ अगदी सरळ मार्गे आपला आपला अभ्यास करावा जर प्रत्येक ठिकाणी आपलं माझं BA ला गोल्ड मेडल आहे MA ला गोल्ड मेडल आहे पुस्तकं लिहिते 7-8 पुस्तकं छापून झाली एका पुस्तकाला बक्षीस पण मिळालं साहित्य परिषदेचं सर्वोत्कृष्ट कादंबरी. आपल्या आमच्या कन्नड तालुक्यात तशी एक आवई उठली होती आता एक अमुकच माणूस म्हटला असं नाही मी म्हणू शकेल पण असे म्हणत होते की शिवसेनेचं तिकीट तिला मिळणार आहे अमुक आहे तमुक आहे उभं राहणार आहे तिला इच्छा आहे असं म्हणजे आता लोक काहीही बोलतात ना त्यामुळे मी कसं म्हणू शकते मी काही म्हणू शकते का लोक काही म्हणू शकतात ना त्यामुळे असं काही जास्त मला वाटत नाही की ते आता ते फक्त अंगावर अशी धावून आली ना ए तुला बोलते म्हणतात मला भीती वाटायला लागली हो म्हटलं डेंजर लोक आपल्याला काही केलं म्हणजे काय करायचं म्हणून मी कंप्लीट करून ठेवलं.